फार महत्वाचं आहे. म्हटले प्रेम. नारदजी बसलेले होते समोर ब्रह्मदेवाच्या, आणि समोर बसले असताना नारदजी म्हणतात, हे प्रेम ना, माझ्या विष्णू भगवान परमात्म्याकडं लक्ष्मी मातेकडं आहे बघा. मग एक संत उठले, नाही म्हटले त्यांच्याकडे सुद्धा एवढा प्रेम नाहीये. कस काय प्रेम नाही, माझे गुरु आहेत ते, माझ्या भगवान परमात्म्याकडे प्रेम आहे. म्हटले नाही, त्या द्रौपदीने अर्ध्या रात्री बोलावलं, सगळं सोडून भगवान परमात्मा धावत धावत गेले. प्रेम जर असतं तर लक्ष्मी मातेला सोबत नेलं असतं. सोबत नाही नेलं, म्हणले नाही. ती अडचण होती द्रौपदी मातेला, जावं लागलं नाही. अहो एखाद्या भक्ताना अर्ध्या रात्री जरी आवाज दिला तर बिना चपलाचे धावत धावत जातात तुमची विष्णू. लक्ष्मीला कधी नेले का? लक्ष्मी मातेला नाही नेलं, नाही त्यांच्याकडे प्रेम. ब्रह्मा ब्रह्माने येत जगाची उत्पत्ती करण्यात व्यस्त आहे, त्यांच्याकडेही नाही प्रेम. प्रेम कुठं आहे? तर प्रेम भोलेनाथांकडं. भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर असंख्य वेळ तिथेच बसून असतात, कुठंच जात नाही. त्या दोघांकडं प्रेम आहे. आता नारदजींना थोडस खटकलं बरं. नारदजी म्हणत होते, त्यांच्याकडं प्रेम माझ्या भगवान विष्णूकडे नाहीये, त्यांच्याकडे आहे. नाही म्हटले त्यांच्याकडे नाहीये. रात्रंदिवस भोलेनाथ माता पार्वती सोबतच राहतात, कुठे जात नाही सहसा. जर खूप अडचण आली तर भोलेनाथ जातात. भोलेनाथ माता पार्वतींना सोडून कुठे जात नाही. आणि सांगतो मी तुम्हाला, भोलेनाथांनी माता पार्वतीला अर्धांगावरती बसवलेलं आहे. भोलेनाथ स्वतः जरी गेले तरी माता पार्वती सोबतच असतात. म्हटले असं का? या दोघांचं लय प्रेम आहे. मी बघतो आता जाऊन. नारदजी निघाले, कैलास पर्वतावर गेले. एक दिवस गेले, दोघही बसलेले होते. परत वापस आले, परत दुसऱ्या दिवशी गेले, परत वापस आले. तिसऱ्या दिवशी गेले. तिसरा दिवस फार आनंदाचा. तिसऱ्या दिवशी भोलेनाथ तिथं हजर नव्हते. माता पार्वती एकट्याच होत्या कैलास पर्वतावरती. आता मात्र नारदजींनी बोलायला सुरुवात केली, माता पार्वती आप कैलास पर अकेली है, भोलेनाथ कहाँ गए? वो गए अपने भक्त को मिलने के लिए. कब आएंगे? पता नहीं. नारद जी ने बोलायला सुरुवात केली, मला ना भोलेनाथांसोबत थोडस काहीतरी सांगायचं होतं. काय सांगायचं मला सांगा ना. ते तुम्हाला सांगायला जमत नाही, फक्त भोलेनाथांना सांगावं लागतं. दोघांची चर्चा चालू आहे. म्हटले नाही, माझ्यामध्ये आणि भोलेनाथांमध्ये कुठल्याच प्रकारची कुठलीच गोष्ट लपून राहत नाही. आम्ही एकमेकांना आमची एकमेकांची कुठलीही गोष्ट सांगत राहतो. नाही ते तुम्हाला सांगायला जमत नाही, फक्त भोलेनाथांनाच सांगावी लागते. सुरू झालं ऐका. पती पत्नी मध्ये आपसामध्ये भांडणं लागले तर ते मिटतात, परंतु बाहेरच्या व्यक्तीने जर येऊन भांडणं लावले तर ते मिटत नाही. अनुभव आला असेल. आला का? हसतय त्याचा अर्थ अनुभव आलाय. बाहेरच्या व्यक्तीने का भांडणं लावले कि ते जवळपास मिटत नाहीत. नारदजींनी सुरू केलं. नारदजी म्हणत होते, माता पार्वती ते भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जे नरमुंड माला आहेत त्या नेमके आहेत कोणाच्या हे विचारले तुम्ही कधी? कधी सांगितलंय तुम्हाला? म्हटले नाही. अमर कथा माहित आहे का? ते काय असत माहितच नाही ना माता पार्वतींना. अमर कथा तुम्हाला नाही सांगितली? आत्ता मात्र माता पार्वतींच्या मनामध्ये आडी पडली. लागलं ना भांड, नारदजीने टाकली डबीची काडी. पेटलं आता भांडण, पेटलं भांडण. नारदजी निघून गेले. नारायण 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 निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर आत्ता मात्र माता पार्वती
कैलास पर्वतावरती बसलेले आहेत आणि बसलेल्या असताना भोलेनाथ जी आले. ज्या ज्या वेळेस भोलेनाथ भगवंत भक्तांच्या कामा करता भक्तांच्या भेटी करता बाहेर जात होते त्या त्या वेळेस माता पार्वती भोलेनाथांची पूजा करण्या करता आरतीचा ताट तयार करीत. सुंदर पंचारती व्हायची आणि ती पंचारती माझ्या भोलेनाथांच्या आरती करता समोर यायची. आरती ओवाळल्या जात होती. परंतु आजचा दिवस असा होता, माता पार्वती नाराज झाल्या होत्या, तुमच्या माझ्या भाषेमध्ये रुसल्या होत्या. आणि रुसल्या असता कारणाने आज कोणती पद्य पूजा नाही, कोणती आरती नाही. माता पार्वती शांतपणे एका जाग्यावरती बसलेल्या आहेत. भोलेनाथ येतात आणि आल्याच्या नंतर बोलतात, पार्वती आज आरती नाही, आज पद्य पूजा नाही, आज काहीच नाही. झालं काय पार्वती, तब्येत वगैरे तर छान आहे ना? माता पार्वती बोलायला तयार नाही, शांत बसलेल्या आहेत. परत सुरू झालं. आणि इथं बघा कसं होतं, पत्नी जर नाराज असेल तर पतीला समोर जाऊन थोडंसं बोलावं लागतं. ती कशामुळे नाराज आहे, तिच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे कळायला गरजेचं आहे ना. महादेवजी स्वतः बोलायला लागले, पार्वती गणेश कार्तिकीय दिख नहीं रही, कहां गए? मुझे क्या पता? पार्वती सकाळी गेलो होतो मी भक्ताच्या भेटी करता, मला आज सकाळपासून भांग भेटली नाही, भाग भेटल का? मला काय तेवढंच काम आहे, दिवसभर तुमच्या मुलाला सांभाळायचं, दिवसभर तुमचा कैलास पर्वत सांभाळायचा, दिवसभर तुमचा नंदी सांभाळायचा, भृंगी सांभाळायचा, सगळं काही सांभाळायचं, मला काही एवढंच काम आहे का? भांडण सुरू झालं, वातावरण गरम आहे. भोलेनाथजी शांत बसून आहेत. पार्वती भांग भेटेल का मला थोडीशी? माता पार्वती म्हणत होत्या, ऐका, भोला भांगती हरी नित घोटत हरी. माता पार्वती म्हणताय का भगवान भोलेनाथांना, भोला भांगती हरी नित घोटत हरी, मेरे दोनों हाथ दुखा.